नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. 10 पैकी 7 जणांना कंबरदुखीचा त्रास असतो. बदललेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते. कंबरदुखीचे कारणे उपाय थोडक्यात सांगतो तुम्हाला. कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम व तीव्र अशा स्वरूपाचे असू शकते, जे सतत आवडल्याप्रमाणे घट्ट धरून ठेवल्यासारखे, खेचल्यासारखे व ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. वेदना सुद्धा एकाच जागी होणारी, एकाच जागी सुरू होऊन त्या जागेच्या सभोवताली पसरणारी, एका जागेवरून सुरू होऊन संबंधित नशेच्या मार्गाने पसरणारी, जसे कमरेपासून सुरू होऊन गुडघ्यापर्यंत जाणारी अशी असू शकते. चहा प्यायला तर ही कंबरदुखी आपल्याला घालवण्यासाठी आज मी यासाठी तुम्हाला सोपा, साधा आणि घरच्या घरी करणारा घरगुती आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे. यासाठी लागणार आहे आपल्याला अद्रक. पा, जर चहा पिण्याची तलप आली किंवा चहा प्यायला गेल्यानंतर आपल्या तोंडामधून लगेच असे निघते की मस्त अद्रक टाकून चहा करा, म्हणजे चहाची चव या अद्रकामुळे वाढते. तसा हा मसाल्यातील पदार्थ असून या प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतो. पण हे अद्रक फक्त चवीसाठी नाही वापरत तर याचा औषधी उपयोग सुद्धा आहे. अद्रकामध्ये विविध गुण आहेत, तसेच याचे विविध उपयोग सुद्धा माहिती असायला हवेत. अशा या अद्रकाचे दैनंदिन जीवनात फार मोलाचे योगदान आहे. सांध्यासाठी परिणामकारक, रोज सकाळी उन्हात बसून अद्रकाच्या तेलाची जर सांध्यावर चांगली मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास सांध्याच्या दुखण्यात कमतरता येते. यामुळे तुमची जी कमकुवत झालेली हाडे मजबूत होण्यास मदत होतेच. तर जे आल्यामध्ये किंवा अद्रकामधील अँटी ऑक्सिडेंटस कंबरदुखी दूर करण्यासाठी फार उपयुक्त असतात. तर या अद्रकाला 5 ते 6 आपल्याला अद्रकाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 2 चमचे याचा रस निघेल एवढं घ्यायचंय. दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहे मोहरी. पा, मोहरीच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, यामुळे कंबरदुखी पूर्णपणे बरी होण्यास मदत होते. तर मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते, परंतु यामधील बीटा कॅरोटीन, आयर्न, फॅटी ऍसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करते. यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची जी कमकुवत झालेली हाडे आहेत ती पण मदत करण्यास आपल्याला उपयुक्त ठरते. तर काय करायचं आहे, एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला काय करायचंय, 2 चमचे मोहरीचं तेल घ्यायचंय. पाहू शकता तुम्ही. आणि त्याच प्रमाणात आपण जे खेचलेले अद्रक आहे किंवा बारीक केलेले अद्रक आहे त्याचा पण आपल्याला काय करायचा आहे, 2 चमचा रस यामध्ये काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. आणि या मिश्रणाला काय करायचं आहे, आपल्याला गरम आचेवर म्हणजे गॅस कमी ठेवून किंवा चुलीवरती गरम याच्या कमी प्रमाणामध्ये गॅस ठेवून त्याला आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटांपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम केल्यानंतर तुम्ही रोज दिवसातून 2 वेळा लावा. यामुळे लवकरात लवकर तुमची जी कंबरदुखी आहे किंवा सांधेदुखी आहे ती पूर्णपणे बरी होण्यास मदत होईल. यासोबतच तुम्हाला काही दक्षता घ्यायची आहे. समोर वाकून जास्त वेळ काम करू नका. जे समजा फुलगोबी, बटाट्यासारखे गॅस वाढवणारे पदार्थ खाणे टाळा. यामुळे गॅस तयार होतो आणि कंबरदुखीचा त्रास जास्तच वाढतो. आपली जी बॉडी आहे ती पॉस्चर चांगले ठेवा. रोज भुजंगासनासारखे योग करा. हे कंबरदुखीमध्ये फायदेशीर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या सांधेदुखीला किंवा अंगदुखीला किंवा कंबरदुखीला मोहरीचे तेल आणि अद्रकाचं समप्रमाणात मिश्रण करून 2 ते 3 मिनिटांपर्यंत गरम केल्यानंतर त्याचा
त्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट असताना दिवसातून तुम्हाला काय करायचंय, 2 ते 3 वेळेस या तेलाने मालिश करायची आहे. तुमची कोणत्याही प्रकारची आणि कितीही जुन्यात जुनी कंबरदुखी असू द्या किंवा सांधेदुखी असू द्या किंवा अंगदुखी असू द्या, सर्व पूर्णपणे बरी होण्यास मदत होते आणि तुमच्या हाडांना बळकटी येते आणि तुमचे हाडे एकदम टणक होण्यास मदत होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने याचा वापर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.